नगर जामखेड महामार्गावरील सांडवा फाटानजीक दोन कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 3 जण जखमी झाली आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की नगरकडून जामखेडकडे जाणारी वॅगन कार MH04DJ9347 व समोरून येणारी गाडी MH20EJ8958 या गाडींची समोरासमोर धडक होऊन 3 जणांसह 2 लहान मुले जखमी झाली आहेत. घटनास्थळावरून अनेक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेस फोन केले, मात्र रुग्णवाहिकेला घटनास्थळी येण्यास 1 तास लागल्याने नागरिकांनी रस्त्यावरील गाडी थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. घटनास्थळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बाप्पूसाहेब फौलाने यांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. प्रतिनिधी अन्सार शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.